नमस्कार. महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद संचालित गिरिस्थान प्रशाला उपकनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर प्राध्यापक गुलाबम रॉय आपलं स्वागत करत आहे. आज आपण प्रकरण 5 द्वितीयक आर्थिक क्रिया या पाठातील उपघटक उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक यांची माहिती आज आपण घेणार आहोत. द्वितीय आर्थिक क्रिया किंवा उद्योगधंदे प्राथमिक श्रेणीमध्ये उत्पादित होणारा जो कच्चा माल जो आहे या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार करणे म्हणजे द्वितीय आर्थिक क्रिया होय. प्राथमिक श्रेणीमध्ये जो कच्चा माल उत्पादित होतो त्यावरती प्रक्रिया करून त्यापासून त्याच्या अधिक चांगल्या वस्तूंमध्ये किंवा पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उद्योगधंदे किंवा द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रिया. वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे कुटीर उद्योग यांचा समावेश जो आहे हा समावेश हा द्वितीय आर्थिक क्रियांमध्ये होत असतो. मानवी संस्कृतीचा विकास जर आपण जर पाहिला तर या विकासामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली या औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही युरोपमध्ये झालेली आहे आणि 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि उद्योगांच्या विकासाला चालना मिळालेली आहे. जे वाफेवर चालणारे इंजिन या इंजिनचा शोध लागला आणि त्याचा वापर हा उद्योगधंद्यांमध्ये झाला आणि वेगाने उद्योगाची जी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया होण्याला सुरुवात झालेली आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगांचा विकास जो आहे हा अतिशय महत्वाचा असतो आणि ज्या देशांमध्ये या उद्योगांचा विकास झालेला आहे त्यांच्या विकासाचा दर्जा हा जास्त असल्याचा आपल्याला दिसून येत आहे किंवा त्या देशांचं जे विकासाचा दर हा जास्त आहे आणि त्याचबरोबर विकासाचा निर्देशांक जो आहे हा निर्देशांक सुद्धा त्या देशांचा जास्त आहे. म्हणजे प्राथमिक श्रेणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल उत्पादित होतो या कच्च्या मालावरती प्रक्रिया केल्या जातात आणि त्याचे अधिक चांगल्या मालामध्ये रूपांतर केले जाते. म्हणजे त्याची जी किंमत जी आहे किंवा त्याचं जे मूल्य जे आहे हे मूल्य वाढत असते. द्वितीय आर्थिक क्रियामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना त्याची जी किंमत जी आहे त्या मालाचे जे मूल्यवर्धन जे आहे हे मूल्यवर्धन होत असते. तसे द्वितीय व्यवसाय ही प्रामुख्याने प्रक्रिया उत्पादने व बांधकाम यांच्याशी निगडीत असतात. म्हणजे यामध्ये जी काही उत्पादने तयार होतात ही उत्पादने वेगवेगळ्या त्यामध्ये प्रक्रिया केल्या जातात आणि या प्रक्रियामधून हे उत्पादने तयार होत असतात आणि बांधकाम जे आहे त्याशी संबंधित या ज्या प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रिया निगडीत आहेत. आणि ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्या ठिकाणाला कारखाना असे म्हटले जाते आणि या ठिकाणी जी मूळ वस्तू जी आहे या मूळ वस्तूचे अधिक उपयुक्त वस्तूमध्ये रूपांतर केले जाते. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 5.1 ही आकृती दिली किंवा चित्रे दिलेली आहेत. ही चित्रे आपल्याला ओळखायची आहेत आणि ती चित्रे कोणकोणत्या व्यवसायाची निगडीत असावीत ते लक्षात घेऊन जो तक्ता जो आहे 5.1 हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर पहिलं जे चित्र जे आहे हे पहिलं चित्र जे आहे या ठिकाणी अन्न प्रक्रिया उद्योग जे आहेत या अन्न प्रक्रिया उद्योगांचं हे पहिलं चित्र आहे. म्हणजे अन्नावर प्रक्रिया करणारे उद्योग वेगवेगळे जे उद्योग जे आहेत या उद्योगांचं हे चित्र या आपल्या चित्रामध्ये वेगवेगळ्या लोणच्याच्या भरण्या ज्या आहेत या लोणच्याच्या भरण्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. म्हणजे जे उत्पादित जो कच्चा माल जो आहे या कच्च्या मालावरची प्रक्रिया करून अन्नाची म्हणजे अधिक टिकाव अशा अन्नामध्ये रूपांतर करणे असे अन्न प्रक्रिया उद्योग हा या ठिकाणचा हे चित्र जे आहे. म्हणजे सध्या हे जे अन्न प्रक्रियाचे उद्योग जे आहेत या उद्योगांना सध्या जगामध्ये जास्त मागणी आहे. तयार अन्न निर्माण करणे
अदर ठिकाणी हा अन्न प्रक्रिया उद्योग आहे. या अन्न प्रक्रियामध्ये आवश्यक कच्चा माल काय आहे तर या ठिकाणी लोणचे तयार करणे म्हणजे आवळ्यापासून कैरीपासून मिरची लिंबू ओले हळद यापासून यावरची प्रक्रिया हा जो कच्चा माल जो आहे या कच्च्या मालावरती या ठिकाणी प्रक्रिया ही केली जाते आणि यापासून काय तयार होतं तर वेगवेगळ्या प्रकारची जी लोणची जी आहे ही तयार लोणची ही या प्रक्रियामध्ये तयार होत असतात. आता कच्च्या मालाचे वैशिष्ट्य काय आहे तर हा जो सुरुवातीचा जो कच्चा माल जो आहे त्याचं वजन जास्त असते. कच्च्या मालाचं वजन जे आहे हा वजन जास्त असते. हा जो माल जो आहे याचा टिकाऊपणा जो आहे हा कमी टिकाऊपणा आहे म्हणजे जास्त काळ टिकत नाही हा कच्चा माल. प्राथमिक श्रेणीचे जे व्यवसाय जे आहेत या व्यवसायातून ही जी उत्पादने जी आहेत ही उत्पादने उपलब्ध होतात आणि खरेदीची किंमत जी आहे म्हणजे ही जी आवळा मिरची लिंबू हळद कैरी वगैरे जी आहे यांच्या खरेदीची किंमत जी आहे ही किंमत कमी असते. आणि उत्पादनाचे वैशिष्ट्य काय तर उत्पादन काय तर वजन जास्त भरते टिकाऊपणा जास्त असतो आणि मूल्य जे आहे हे मूल्य वाढते म्हणजे खरेदीपेक्षा याचं जे मूल्य जे आहे हे मूल्य वाढलेलं असतं. असे हे अन्न प्रक्रिया उद्योग जे आहेत हे अन्न प्रक्रिया उद्योग सध्या या अन्न प्रक्रिया उद्योगांचे जगामध्ये जास्त जास्त विकास जो आहे हा विकास होत आहे. तयार अन्न पापड तयार करणे लोणची तयार करणे हे जे सर्व जे आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पिठाच्या गिरण्या वगैरे जे आहेत हे सर्व यामध्ये येणारे हे जे व्यवसाय जे आहेत हे व्यवसाय यामध्ये येत असतात. त्यानंतर दुसरं जे चित्र जे आहे या दुसऱ्या चित्रामध्ये दागिने तयार करणे असं हे चित्र आहे म्हणजे कलाकुसर जे आहे असं केल्यासारखं त्या ठिकाणी दिसत आहे. दागिने तयार करणे दागिन्यांना वेगळ्या प्रकारचे आकार देणे असा हा व्यवसाय दागिने तयार करणे हा उद्योगाचं नाव आहे. यासाठी आवश्यक कच्चा माल काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे मौल्यवान धातू जे आहेत हा हे धातू यासाठी आवश्यक आहेत. उदाहरणार्थ सोने सोन्यासारखा मौल्यवान धातू चांदी प्लॅटिनियम यासारखे जे धातू जे आहेत हे धातू यासाठी आवश्यक कच्चा माल आहे. त्यानंतर या तयार उत्पादनामध्ये वेगळ्या प्रकारचे दागिने अलंकार शोभेच्या वेगळ्या प्रकारच्या वस्तू वेगळ्या प्रकारच्या मूर्ती यातून तयार केल्या जातात. आता या कच्च्या मालाचे वैशिष्ट्य काय आहे तर यामध्ये वजन जे असते कच्च्या मालाचे जास्त असते. कुठून मिळतो हा तर खाणकाम व्यवसायातून हा कच्चा माल उपलब्ध होतो आणि याचं दीर्घकाळ टिकाऊपणा आहे. सुरुवातीची जी किंमत जी आहे किंमत कमी आहे आणि संपादन कुठे तर खाणकाम व्यवसायातून याचं जे संपादन म्हणजे या खाणकाम व्यवसायातून हा जो कच्चा माल जो आहे हा कच्चा माल उपलब्ध होतो. आणि उत्पादनाचे वैशिष्ट्य काय तर जास्त टिकाऊपणा आहे. मूर्ती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती दागिने शोभेच्या वस्तू म्हणजे अलंकार हे तयार केले जातून तयार केले जातात आणि यांचं जे मूल्य जे आहे हे मूल्य जास्त म्हणजे किंमत जी आहे किंमत जास्त असते. आता तिसरं जे चित्र जे आहे चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे की अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे ऊर्जा प्रकल्पाचं हे चित्र आहे आणि ते म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पाचं हे आहे चित्र आहे. औष्णिक ऊर्जा जी आहे औष्णिक ऊर्जा किंवा अणुऊर्जा प्रकल्प याचं हे चित्र आहे. तर या ठिकाणी आवश्यक कच्चा माल कोणता आहे तर किरणोत्सारी पदार्थ म्हणजे युरेनियम रेडियम प्लॅटिनम यासारखे जे किरणोत्सारी पदार्थ आहेत थेरियम यासारखे जे पदार्थ जे आहेत हे पदार्थ यासाठी कच्चा माल आहे. त्यानंतर दगडी कोळसा जो आहे हा दगडी कोळसा औष्णिक ऊर्जेसाठी दगडी कोळशाची आवश्यकता असते. त्यानंतर तयार उत्पादन कोणते तर ऊर्जा साधने वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा साधने युद्ध साहित्य यातून तयार होते. या कच्च्या मालाचं वजन जास्त असतं जास्त टिकाऊपणा आहे आणि खाण क्षेत्रातून ही जी उत्पादने जी आहेत ही उत्पादने मिळत असतात. नंतर उत्पादनाची वैशिष्ट्ये काय आहे तर शुद्ध कच्चा माल या ठिकाणी उपलब्ध होतो. नंतर वजन नंतर घटत नाही टिकाऊ आहे ऊर्जा साधने युद्ध साहित्य आणि जी विक्रीची किंमत जी आहे ही विक्रीची किंमत या ठिकाणी जास्त असते.
चौथे चित्र जे आहे हे जहाज बांधणी उद्योग जो आहे या जहाज बांधणी उद्योगाचं किंवा बोटी तयार करण्याचं आगबोटी तयार करणे असं हे चित्र जे आहे चित्र आहे. या उद्योगाला लागणारा जो कच्चा माल आहे लोह पोलाद लाकूड आणि इतर धातू जे आहे या इतर धातूंची आवश्यकता असते. काय तयार केल्या जातून तर जहाजे बोटी तयार केल्या जातात. जो कच्चा मालाचं वजन जास्त असते टिकाऊ असतो हा कच्चा माल. खाणकाम क्षेत्रातून आणि वन क्षेत्रातून हा कच्चा माल उपलब्ध होतो. त्यानंतर याचं वजन जास्त असतं जास्त टिकाऊपणा आहे आणि काय तयार होतं तर जहाज बोटी तरफे आणि त्याची जी किंमत जी आहे ती किंमत जास्त असते. नंतर पुढचं चित्र जे आहे हे बांधकाम व्यवसायाचं आहे. बांधकाम जो व्यवसाय जो आहे या व्यवसायाचं चित्र आहे. या उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल काय आहे तर लोह ॲल्युमिनियम लाकूड वीट सिमेंट वाळू आणि वेगळ्या प्रकारचे धातू यासाठी आवश्यक हे कच्चा माल उपलब्ध आवश्यक आहे. काय तयार केलं जातं तर वेगळ्या प्रकारच्या इमारती घरे रस्ते पूल तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याचं वजन जे आहे कच्च्या मालाचं जास्त असतं जास्त टिकाऊ आहे तर सुरुवातीची किंमत जी आहे किंमत कमी आहे. त्याचं नंतरचं जे वजन जे आहे वजन जास्त असतं टिकाऊ आहे. काय तयार होतं तर पूल इत्यादी पूल रस्ते इमारती हे जे आहे यापासून तयार होतात तयार केल्या जातात. त्यांची जी किंमत जी आहे ही किंमत जास्त असते. पुढचा उद्योग आहे कापड उद्योगाशी संबंधित असणारा लोकर उद्योग जो आहे हा लोकर उद्योग या ठिकाणी आहे. यासाठी आवश्यक जो कच्चा माल जो आहे तो लोकर शेळ्या मेंढ्यांपासून मेष पालन जो व्यवसाय जो या व्यवसायापासून मिळणारा लोकर यापासून उपलब्ध कच्चा माल आहे. काय तयार करायचं उबदार कपडे जे आहे या उबदार कपड्यांची निर्मिती यातून केली जाते. वजन कमी असतं टिकाऊ आहे खरेदीची किंमत कमी असते हा शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल असतो. वजन या ठिकाणी कमी आहे टिकाऊ आहे उबदार कपडे स्वेटर शाली कानटोपी हे तयार करण्याची किंमत जी आहे ही किंमत जास्त असते. त्यानंतर पुढची जी आहे तेल गिरणी आहे. तेल गिरणी आवश्यक कच्चा माल आहे शेंगदाणा जवस मोहरी सूर्यफूल तीळ यासारखा जी गळीताची धान्य जी आहे ही गळीताची धान्य याचा कच्चा माल आहे. निर्माण काय केलं त्यापासून तर खाद्यतेल जे आहे हे खाद्यतेल तयार केले जाते. त्याचं वजन जास्त असतं जास्त टिकाऊपण आहे आणि कुठून मिळतो तो कृषी व्यवसायातून शेती व्यवसायातून हा कच्चा माल उपलब्ध होतो. सुरुवातीची किंमत जी आहे किंमत कमी आहे. नंतर त्याचं वजन जास्त असतं मालाचं प्रक्रियेमध्ये घट झालेली असते किंमत वाढलेली असते आणि उत्पादने कुठली असतात तर खाद्यतेल वगैरे ही जी उत्पादने जी आहेत ही उत्पादने याच्यापासून निर्माण होतात. त्यानंतर पुढचं चित्र जे आहे हे आहे दुग्ध पदार्थांची निर्मिती. दूध दही हे कच्चा माल यासाठी दूध दही लोणी खवा तूप मिठाई यासारखे पदार्थ जे आहेत यांची निर्मिती चीज बटर यांची निर्मिती केली जाते. त्यांचं वजन मर्यादित असतं हा नाशवंत कच्चा माल आहे टिकाऊपणा कमी असतो आणि शेती व्यवसाय किंवा पशुपालनामधून हा कच्चा माल उपलब्ध होतो. त्यानंतर याचं वजन जास्त होते टिकाऊपणा कमी असतो दूध दही लोणी खवा तूप मिठाई यासारखी उत्पादने जी आहेत ती उत्पादने यातून उपलब्ध होतात. आपण आता या चित्रांचा अभ्यास केलेला आहे आणि वेगवेगळ्या उद्योगांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल आणि त्यापासून निर्माण होणारे कोणकोणती उत्पादने जी आहेत यांची माहिती जी आहे यांची माहिती आपण घेतलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लक्षात आलं असेल की उद्योगधंदे म्हणजे काय किंवा द्वितीय आर्थिक क्रिया म्हणजे काय तर प्राथमिक श्रेणीमध्ये म्हणजे खाणकाम पशुपालन शेती मासेमारी हे जे व्यवसाय जे आहेत या व्यवसायातून उत्पादित होणारा जो कच्चा माल आहे या कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्याचे अधिक उत्पादित अधिक चांगल्या अशा वस्तूमध्ये रूपांतर करणे याला द्वितीय आर्थिक क्रिया किंवा कारखाने किंवा उद्योगधंदे असं म्हटलं जातं. आता आपण या ठिकाणी एक उद्योगाचं स्थानिकीकरण जे आहे याचं स्थानिकीकरण कसं होत असतं एखाद्या उद्योगाचं आणि त्या उद्योगामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या प्रक्रिया चालतात याची जी माहिती जी आहे ही माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. या ठिकाणी साखर उद्योग जो आहे या साखर उद्योगाचे स्थानिकीकरण आणि या साखर उद्योगामध्ये उत्पादित होणाऱ्या वेगवेगळ्या ज्या वस्तू ज्या आहेत यांची माहिती या व्हिडिओमध्ये आहे. म्हणजे ऊस
शेती क्षेत्रामधून उत्पादित होणारा कच्चा माल आहे आणि या नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल आहे आणि त्यामुळे साखर कारखाना जो आहे याची स्थापना ऊस उत्पादक क्षेत्राजवळ केली जाते म्हणजे ऊसाची कापणी किंवा तोडणी केल्यानंतर त्यावरती 24 तासाच्या आत प्रक्रिया होणे आवश्यक असते नाहीतर त्यातील शर्करेचा अंश जो आहे हा कमी होतो आणि म्हणून ताबडतोब प्रक्रिया व्हावी यासाठी साखर उद्योगाचे जे स्थानिकीकरण जे आहे हे स्थानिकीकरण ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये केले जाते आणि त्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात आणि ऊसापासून साखरेची निर्मिती केली जाते आणि याबरोबरच काही दुय्यम उत्पादने जी आहेत या दुय्यम उत्पादनांची निर्मिती या साखर उद्योगामध्ये होत असते म्हणजे ऊसाची जी चिपाडी शिल्लक राहतात त्यापासून बायोगॅस किंवा इंधनाची निर्मिती केली जाते कागद निर्मिती जे कागद वह्यांसाठी लागणारे पुट्टे वगैरे जे आहेत त्यांची निर्मिती या चिपाड्यांपासून केली जाते जी मळी शिल्लक राहते या मळीपासून वेगळ्या प्रकारची रसायने हे तयार केली म्हणजे उदाहरणार्थ अल्कोहोल सारखं रसायन जे आहे हे रसायन या मळीपासून तयार केले जाते म्हणजे असे अनेक प्रकारचे दुय्यम उत्पादने यापासून तयार केले जातात आपण एक व्हिडिओ पाहूया द शुगर इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम शुगर केन शुगर केन इज अ मेंबर ऑफ द ग्रास फॅमिली इट ग्रोज अप टू अ हाईट ऑफ 3 to 5 meters and contains about 11 to 15% of sucrose by weight. Sugar is also obtained from beetroot. In India, sugar is manufactured from sugar cane. The harvested canes are sent to the sugar factories within 24 hours for the extraction of juice. If there is any delay in reaching the factory, it causes loss of sugar yield. In the factory, the cane is washed to remove mud. It is chopped into pieces in cutting machines. These pieces are fed into roll crushers where juice is extracted by adding some amount of water. About 93% of the juice is extracted from the cane. The spent cane is called as bagasse, which is known as a byproduct. It is used as fuel in the production of electricity. The juice extracted from the sugar cane contains impurities and suspended particles. The sugar cane juice is slightly acidic. Acidity causes loss of sugar due to hydrolysis. The process of adding lime, CaOH2, to precipitate the impurities as well as to neutralize the juice is known as defecation. The juice is then heated in large tanks and impurities floating on the surface are removed by pedal. Excess lime is removed as carbonates by passing CO2 gas into the solution. This process is known as carbonation. Sulfur dioxide gas is also passed through the solution at this stage to remove any traces of lime. This process is known as sulfitation. The precipitate of defecation, carbonation and sulfitation is known as press mud and is useful as manure. The purified juice is called clarified juice, which contains 85% of water. It is evaporated to approximately 40% of water in evaporators. The resulting thick juice goes to vacuum pans and is concentrated to supersaturation. The sugar crystals are formed in the pan above the thick juice containing 10% of water. These crystals are separated by centrifugation. The centrifugation is the process in which the crystals and the liquid juice are separated. The thick black liquid obtained after separation of crystals is called molasses. Molasses contain 50% of sucrose together with some glucose and fructose and it is a byproduct of the sugar industry.
Molasses is used in the manufacture of alcohol by fermentation and as animal feed supplement. The sugar crystals obtained in the process are heated by dry hot air to remove traces of water. अशा प्रकारे आपण साखर उद्योग जो आहे या साखर उद्योगाची थोडक्यात माहिती बघितलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक नकाशा दिलेला आहे सोलापूर जिल्ह्याचा. या ठिकाणी सुद्धा साखर उद्योगाची माहिती आहे की साखर उद्योग हा कोणत्या ठिकाणी स्थापन झाला पाहिजे. आता आपण बघितलं की साखर उद्योगाचे स्थानिकीकरण जे आहे हे स्थानिकीकरण ऊस उत्पादक क्षेत्राजवळ, ज्या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र आहे, ऊस उत्पादन क्षेत्र जे आहे, या क्षेत्राजवळ साखर उद्योगाचं स्थानिकीकरण जे आहे हे स्थानिकीकरण झाले पाहिजे. आणि याचं कारण काय आहे, तर ऊस हा नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल आहे आणि त्याचबरोबर अंतिम प्रक्रियेमध्ये वजनात घट होणारा कच्चा माल हा ऊस आहे. जो वाहतुकीचा खर्च कमी यावा आणि त्याचबरोबर ऊसामध्ये असणारा जो शर्करा जो आहे या शर्कराचे प्रमाण कमी होऊ नये आणि त्यासाठी 24 तासाच्या आत या ऊसावरची प्रक्रिया व्हावी, गाळप प्रक्रिया व्हावी, यासाठी साखर उद्योगाचं स्थानिकीकरण जे आहे हे स्थानिकीकरण ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये केलं जातं. आता या ठिकाणी एक नकाशा दिलेला आहे की साखर उद्योग दर्शविणारा सोलापूर जिल्ह्याचा नकाशा आहे आणि यामध्ये शामराव नावाचा एक शेतकरी आहे. या शेतकऱ्याची शेती कुठे आहे, तर अ या ठिकाणी आहे. लाल रंगामध्ये अ हे ठिकाण दाखवलेलं आहे. अ या ठिकाणी या शेतकऱ्याची शेती आहे आणि त्याने ती नुकतीच ऊसाची तोडणी केली आहे. तर नकाशाचा अभ्यास आपण करायचा आहे आणि त्या सांगायचं आहे की ऊस कोणत्या कारखान्याला पाठवला, म्हणजे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातले हे जे काही कारखाने जे आहेत हे कारखाने या ठिकाणी दाखवलेले आहे. आता अ या ठिकाणापासून दोन कारखाने जवळ आहेत, एक आहे पिंपळनेरचा आणि दुसरा आहे वैरागचा. तर या ठिकाणी वैरागचा कारखाना जो आहे हा शामरावच्या शेतीपासून जवळ आहे आणि म्हणून शामरावने कोणत्या ठिकाणी ऊस पाठवला पाहिजे, तर वैराग कारखाना जो आहे या ठिकाणी हा ऊस जो आहे हा ऊस पाठवला पाहिजे. याचं कारण काय आहे, तर वैरागचा कारखाना हा अ या ठिकाणाला जवळ आहे आणि ताबडतोब ऊसावरची जर प्रक्रिया व्हायची असेल आणि साखरेचे उत्पादन जास्त मिळवायचे जर असेल तर वैराग या ठिकाणी शामरावने ऊस पाठवला पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की फिरोज याच्या मुलाने काय केलं, तर जवळच्या शहरातून बेकरी व्यवसायाचे प्रगत शिक्षण घेतले आहे. आपल्या मुलाने आपल्याच गावात बेकरी सुरू करावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा आहे, पण त्याच्या मुलाच्या मते काय, तर बेकरी त्याच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी. तर सांगा बरे कोण बरोबर आहे, फिरोज की त्याचा मुलगा आणि का. तर यामध्ये फिरोज बरोबर आहे. कारण का, तर बेकरी उत्पादनं जे आहेत त्या उत्पादनाला आवश्यक असणारा कच्चा माल जो आहे हा कच्चा माल शहरात उपलब्ध होत असतो आणि त्याचबरोबर बेकरीतील जी काही उत्पादने जी आहेत या उत्पादनांना जास्त मागणी ही शहरामध्ये असते आणि ऊर्जेचा पुरवठा, वाहतुकीची साधने आणि मजूर पुरवठा हा शहरामध्ये उपलब्ध होतो आणि म्हणून बेकरी व्यवसाय जो आहे या व्यवसायाची स्थापना किंवा स्थानिकीकरण ही शहराच्या जवळच्या प्रदेशामध्ये किंवा शहरामध्ये केली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की शांताराम हा महाराष्ट्रावरील आदिवासी भागातील तरुण आहे, त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करावायचा आहे. वनातून त्याला मधाची पोळी सहज उपलब्ध होऊ शकतात ज्यातून चांगल्या दर्जाची मध काढता येऊ शकते. त्याच्या गावापासून शहर सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. गावात त्याची स्वतःची जमीन आहे आणि शहरातही त्याला जमीन मिळू शकते. त्याने मध प्रक्रिया उद्योग कुठे स्थापन करावा, गावामध्ये की शहरामध्ये आणि का. तर हा जो व्यवसाय जो आहे हा प्राथमिक श्रेणीमध्ये येणारा व्यवसाय आहे. जे काही प्राकृतिक घटक जे आहेत त्या प्राकृतिक घटकांवर आधारित असणारा असा हा व्यवसाय आहे आणि हे जे घटक मध, फळे, कंदमुळे गोळा करणे हे जे व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय
वनांवर आधारित आहे. वनाचं प्रमाण जे आहे हे वनांचं प्रमाण गावामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरापेक्षा जास्त असते आणि त्यामुळे मध प्रक्रिया उद्योग जो आहे हा उद्योग गावातच स्थापन केला पाहिजे. किंवा मध गोळा करण्यासाठी आवश्यक असणारे ज्या काही मधमाशांना आवश्यक असणारी फुले वगैरे जी आहेत ही गावामध्ये किंवा वनामध्येच उपलब्ध होतात आणि त्यामुळे हा व्यवसाय जो आहे हा व्यवसाय गावामध्ये स्थापन केला पाहिजे. तदा आपण या ठिकाणी बघितलं की हे असे असे उद्योग जे आहेत त्या उद्योगांचं स्थानिकीकरण उद्योगाची स्थापना जी आहे ही स्थापना कोणत्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणजे स्थानिकीकरण म्हणजे काय तर उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक असणारे घटक ज्या ठिकाणी कमीत कमी प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होतात आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात त्या ठिकाणी उद्योगाची स्थापना करणे म्हणजे उद्योगाचे स्थानिकीकरण होय. म्हणजे ज्या ठिकाणी उद्योगाचा विकास होईल आणि उद्योगामध्ये तयार होणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत या वस्तू ग्राहकाला कमीत कमी किमतीमध्ये बाजारामध्ये उपलब्ध होतील आणि उद्योगाचा विकास होईल असे ठिकाण शोधून त्या ठिकाणी उद्योगाची स्थापना करणे याला उद्योगाचं स्थानिकीकरण असे म्हटले जाते. म्हणजे उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योगाचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारे घटक ज्या ठिकाणी उपलब्ध होतात तेथे उद्योगाची स्थापना करणे म्हणजे उद्योगाचे स्थानिकीकरण होय. आता उदाहरणार्थ पहा कच्चा आणि पक्का मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगाचे स्थान निश्चित केले जाते. आता आपण साखर उद्योगाचीच माहिती बघितलेली आहे की साखर उद्योगाला ऊसाची गरज असते. ऊस कापणीनंतर जसजसा वेळ जातो तसतसे ऊसाचे वजन व त्यातील साखरेचे प्रमाण कमी होते त्यामुळे साखर उत्पादनासाठी त्याची उपयोगिता कमी होते. म्हणून ऊस कापणीनंतर योग्य वेळेत जवळच्या कारखान्यांना पाठवणे आवश्यक असते. त्यामुळे साखर उद्योग हे कच्चा माल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन झालेले असतात. म्हणजे ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये साखर उद्योगाची स्थापना जी आहे ही स्थापना झालेली असते. जर आपण आपल्या सातारा जिल्ह्यातले साखर कारखाने जर पाहिले तर भोईंज अजिंक्यताला सहकारी साखर कारखाना आहे किंवा रेट्र्यामध्ये असणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे. कुडाळजवळ असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना आहे किंवा कोरेगावमध्ये असणारा सहकारी साखर कारखाना आहे. हे जे कारखाने जे ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये स्थापन झालेले आहेत. म्हणजे किसनवीर सहकारी साखर कारखाना आपल्या जवळ आहे भुईंज या ठिकाणी तर हा ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये स्थापन झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो कच्चा माल जो आहे या कच्च्या मालाचा प्रभाव या ठिकाणी स्थानिकीकरणावरती झालेला आहे. आता हे जे सर्व उद्योग जे आहेत या उद्योगाची स्थापना करत असताना हे जे घटक जे आहेत प्राकृतिक घटक आर्थिक घटक आणि राजकीय घटक आणि काही इतर घटक जे आहेत यांचा परिणाम जो आहे हा उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती होत असतो. प्राकृतिक घटक कोणते आहेत तर हवामान कच्च्या मालाची उपलब्धता पाणी आणि वीज पुरवठा कामगार कुशल कामगार अकुशल कामगार वाहतुकीची साधने जागा जमिनीची उपलब्धता हे प्राकृतिक घटक आहे. त्यानंतर आर्थिक घटकांमध्ये बाजारपेठांचे सान्निध्य आणि भांडवलाची उपलब्धता वाहतुकीची साधने ही या ठिकाणी आहे. त्यानंतर राजकीय घटकांमध्ये शासकीय धोरण विशेष आर्थिक SEZ जे आहेत यांची निर्मिती किंवा यांची स्थापना ज्या ठिकाणी झालेली आहे निर्माण केलेले आहेत असे प्रदेश आणि इतर घटकांमध्ये स्थान विभाजन उद्योगाचे केंद्रीकरण हे जे घटक जे आहेत ते घटक या उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करत असतात. आता यामध्ये बघा हे प्राकृतिक घटक आहेत वीज पुरवठा कामगार हवामान जमिनीची उपलब्धता कच्च्या मालाची उपलब्धता वेगळ्या प्रकारचे वाहतुकीचे साधने पाणी पुरवठा हे जे सर्व घटक जे आहेत ते सर्व घटक ज्या ठिकाणी उपलब्ध होतात त्या ठिकाणी उद्योगाचं स्थानिकीकरण जे आहे हे स्थानिकीकरण होत असतं. आता आपण हा जो प्रत्येकच घटक जो आहे प्रत्येक घटकाचा उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती कसा परिणाम झालेला आहे म्हणजे कच्च्या मालाचा कसा परिणाम होतो म्हणजे कच्चा माल जो आहे कच्चा माल
शुद्ध स्वरूपाचा अशुद्ध स्वरूपाचा नाशवंत स्वरूपाचा अवजड स्वरूपाचा असे कच्च्या मालाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग आपण आपल्या उद्योगामध्ये कोणता कच्चा माल वापरणार आहे आणि त्यानुसार उद्योगाची स्थापना किंवा स्थानिकीकरण जे आहे हे स्थानिकीकरण होत असते. थोडक्यात मध्ये आपण आपला उद्योग उभारत असताना स्थापन करत असताना हे घटक ज्या ठिकाणी कमीत कमी किमतीमध्ये आणि मुबलक प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी उद्योगाची किंवा कारखान्याची स्थापना केली जाते त्याला उद्योगाचं स्थानिकीकरण असे म्हटले जाते. आता आपण पुढच्या तासाला हा जो प्रत्येक घटक जो आहे हा प्रत्येक घटक उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती किंवा स्थानिकीकरणावरती कसा परिणाम करत असतो हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्याने आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. उद्याच्या तासाला आपण पुन्हा उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे जे घटक जे आहेत या घटकांची माहिती जी आहे ही माहिती घेणार आहोत.